जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. असं घबराऊ नका साहेब, बोला काय तर. अहो तुम्ही काय विचारलंय ते सांगा आणि मोकळं व्हा की कशाला उगाच कुठं ना करता या. अहो सांगा लवकर, मी केस मागं घ्यायला कधी पैसे दिले तुम्हाला? नाही नाही काय नाही. मग तुम्ही साक्ष कशी काय दिली साहेब? सांगा की लवकर. हरितात्या हे काय असं ऐकणार नाही. आपण गप मायेने विचारतोय हे चुकलं. पोलिसांचा चार रट्ट बसला पाहिजेत. चला आपण मंगल मावशी आणि शालन मावशी घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ आणि ह्यांच्यावर असा केस टाकायला लावू तर काही विचारायलाच नको. शिंदे साहेब, शिंदे साहेबांनी तुम्हाला केस टाकायला लावली आणि शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून मी माग घेतली आणि मी तुम्हाला पैसे दिले ते ती खोट होत. मला शिंदे साहेबांनी जसं सांगितलं तसं मी केलं हे मला माहित आहे सगळं. आता मला सांगा हे तुम्ही पोलिसांना सांगणार? सांगायलाच लागणार, कळलं काय? मी सांगेल तेव्हा पोलीस स्टेशनला यायचं, कळलं? चला हरितात. हॅलो शिंदे साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. काय झालं, तुम्ही कारवाई केली नाही अजून? ते पायलटची जबानी घ्यायला बी येणार होता ना? हा ते आम्ही चौकशी करत होतो पण नेमकी काहीच माहिती मिळत नाहीये. कुणाकडे केली चौकशी? म्हणजे महाराणीचे काही साक्षी पुरावे मिळत आहेत का बाहेर ते पाहत होतो आणि कोणी काही बघितलं नाही असं लोक म्हणतायत. साहेब अहो ज्याला मारहाण झाली त्याला विचारायला पाहिजे आधी तुम्ही. तुम्ही मला तसं म्हणाले बी होता तुम्हाला तिथं आधी पुरावा मिळणार. हो पण समर साहेबांची तब्येत ठीक नाही, उगाच कशाला त्यांना त्रास. साहेब त्यांच्या तब्येतीची काळजी आम्ही घेतो, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही कारवाई कधी करतायत तेवढं मला सांग. मॅडम फक्त तोंडी सांगून कोर्टात केस टिकणार नाही त्यामुळं. साहेब कोर्टात केस टिकल का नाही यावरनं तुम्ही कारवाई करणार आहे का? नाही असं नाही. मग कसं आहे, अहो आम्ही दिलेल्या माहितीवरनं पुरावा गोळा करून कोर्टात केस उभी करणं तुमचं काम आहे ना? हो. मग तुम्हाला ताई मॅडमनं तपास थांबवायला सांगितलंय का साहेब? हो म्हणजे कोर्टात केस टिकणारच नसेल तर मग नको असं ताई मॅडम म्हणाल. आणि आपल्याकडे समर साहेबांशिवाय दुसरा कोणता पुरावाच नाहीये. ठीक आहे आता तुम्ही माझी पक्की केस नोंदवून घ्या, पुरावा मी आणून देते तुम्हाला. मॅडम साहेब त्या शिंदेनं माझ्यावर खोटा आरोप केलाय आणि माझ्या नवऱ्यावर जीव घेणं हल्ला केलाय. तुम्ही घ्या केस, बाकी काय करायचं ते माझं मी बघते. बांबळे तक्रार नोंदवून घ्या.